पुण्याबाहेर दिला, तर जर पुण्याबाहेरचे स्टुडंट असतील किंवा तुम्हाला जर पुण्याबाहेर थोडं शिफ्ट व्हावं लागलं तिथे जर तुम्हाला बघायचं असेल तर मुंबईमध्ये चांगली कॉलेज आहे, एक म्हणजे लोटस कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री, मग भारतीय विद्यापीठ सांगितलं त्याच लेवलचं नाही म्हणणार पण उत्तम असं कॉलेज ते आहे, तिथे पण मास्टर्स आणि बाकीच्या म्हणजे पी एच डीची सोय आहे. आदितीजत कॉलेज ऑटोमॅटिक ते पण चांगलं आहे पण त्याचं इतकी माहिती मला पूर्ण अशी नाही. पनवेलला लक्ष्मी कॉलेज ऑप्टोमेट्री म्हणून आहे, ते पण उत्तम असं कॉलेज आहे पण तिथे थोडीशी फी जास्त आहे असं मला ऐकणार आहे. आणि गणपती नेत्रालय जालना हे मात्र अतिशय उत्तम असं हॉस्पिटल आहे पण तिथे जो कोर्स आहे तो डिप्लोमा कोर्स आहे. मग अशी म्हटलं असं डिप्लोमा कोर्सला शक्यतो परिमाणच देऊ नये की आता डिग्री कोर्सच करावा असं माझं एक सजेशन आहे. आता महाराष्ट्राबाहेर जर तुम्हाला अगदी स्पेशलायझेशन करायचं आहे आणि ऑप्टोमेट्री एक उत्तम असं ब्राईट फ्युचर मिळवायचं आहे तर हैदराबादला एल व्ही प्रसाद म्हणून आहे इन्स्टिट्यूट, म्हणजे अनेकांना माहिती असेल तिथे सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा असं कुठल्याही प्रकारच्या रोगावरती किंवा आजारावरती त्याच्यावरती तिथे उपचार नक्की मिळतो आणि त्याचे बऱ्याच चांगल्या प्रमाणात रिझल्ट्स येतात. काही काही मध्ये येत नाहीत पण ते म्हणजे थोडंसं आपल्या नशिबाचा भाग असतो, पण हे अतिशय उत्तम असं इन्स्टिट्यूट आहे आणि तिथे पासआउट झालेली मुलं ही एक सोन्यासारखी असतात असं म्हटलं जातं. अख्ख्या जगभरात त्यांना मागणी असते आणि त्यांचं डायरेक्ट कोलॅबरेशन आहे ते अमेरिकेतील वॉशनलॉम या ऑप्टोमेट्री स्कूलशी, वॉशनलॉम कंपनीशी आहे आणि त्यांच्या थ्रू त्यांना डायरेक्ट अमेरिकेमध्ये प्रवेश मिळू शकतो जर त्यांना पुढचं शिकण्याची इच्छा असेल तर. त्याखाली लोकांत शंकराय हॉस्पिटल हे पण अतिशय उत्तम आहे, एलिबसाच्याच तोडीचं आहे. तिथे पण सर्व प्रकारच्या म्हणजे डिग्री डिप्लोमा तेच परत अगदी पी एच डी या सर्वपर्यंतची जी सोय आहे ते पण कॉलेज एलिबसासारखंच आहे. पण तिथे थोडंसं काही काही प्रमाणात प्रॉब्लेम असे आहेत की टेक्निकल बाबतीमधलं सगळं ज्ञान तिथे मिळत नाही, थेरॉटिकल ज्ञान जास्त मिळतं आणि ऑप्टोमेट्रीज हा टेक्निकली 100% कसून म्हणजे ताऊन सुलाखून निघालेला असला पाहिजे अशी एक अपेक्षा असते. त्यापुढे म्हणजे मणिपाल विद्यापीठ, मणिपाल विद्यापीठ चांगलं आहे, तुम्हाला त्याची अनेक ठिकाणी मी ॲडव्हर्टाईजमेंट बघितली असेल टी व्हीवरती किंवा नेटवरती वगैरे, ते पण उत्तम कॉलेज आहे, तिथे पण सगळ्या सोयी आहेत फक्त फी थोडी जास्त आहे. विट्सविला आणि राजस्थान इथे डिग्रीची सोय आत्तापर्यंत नव्हती, यावर्षी चालू केलेली आहे, त्यामुळे डिग्रीबद्दल मी तुम्हाला इतकं स्पष्टपणे सांगू शकत नाही पण डिप्लोमा जी पदविका कोर्स आहे तो मात्र छान आहे. आता विदेशाचं मुख्य म्हणजे अनेकांना आकर्षण असतं की बाहेर जाऊन मी स्पेशलायझेशन करेन किंवा शिकेन आणि मग परत भारतात येईन किंवा तिथेच आहे, तर ऑप्टोमेट्री माझ्या बाबतीत म्हणायचं तर तसंच आहे. जर तुम्ही स्पेशलायझेशन करणार असाल तर डिग्री करणं कमीत कमी अपेक्षित आहे. भारतात मी मग अशी म्हणलं जसं भारतीय विद्यापीठ, एल व्ही प्रसाद हे जी दोन तीन कॉलेज आहेत तिथनं पासआउट केलं अगदी चांगलं आणि तेच जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर इथे तुम्ही 2 वर्ष एक्सपिरियन्स घेणं अपेक्षित आहे, क्लिनिकल तसंच डिस्पेन्सिंग म्हणजे चष्मा कॉन्टॅक्ट या बाबतीतला आणि क्लिनिकल. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे त्यांची एंट्रन्स टेस्ट असते, ती पासआउट जर झाला तर ते तुम्हाला प्रवेश घ्यायला अनुमती देतात, मात्र त्यांची फी थोडी जास्त असते आपल्याला म्हणजे जसं इंजिनिअरिंगला जायचं तसंच की थोडंसं कर्ज काढून वगैरे जावं लागतं. मात्र तिथे जर गेला तर 4 वर्षांचा कोर्स असतो आणि डायरेक्ट तुम्ही डॉक्टरेट ऑफ ऑप्टोमेट्री होऊ शकता. डॉक्टरेट ऑप्टोमेट्री हा म्हणजे जवळपास डोळ्यांचा डॉक्टर, अमेरिकेमध्ये ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे डोळ्यांचा डॉक्टर असंच म्हटलं जातं. हा डॉक्टरेट ऑप्टोमेट्री काय काय करू शकतो ते पण सांगतो, जे मग अशी मी बोललो ते सगळं येतं. त्यात ॲडिशनल असतं की मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया, काही प्रमाणातले लेझर्स, पडद्यावरती काही प्रकारचे उपचार हे तो करू शकतो. पण थोडं दुर्दैवाची बाब अशी की जर हा एखादा ऑप्टोमेट्रिस्ट जर गेला डॉक्टरेट त्यांनी केलं आणि जर भारतात परतला तर त्याच्या पदरी थोडीशी निराश आहे कारण की इथल्या लोकांना याबाबतीतलं माहीत नाही आणि हा नवीन माणूस कोण असं म्हणजे ह्यानी अशी वेगळीच काही डिग्री केलेली आहे, त्यामुळे थोडंसं त्याच्याबद्दल थोडा अविश्वास दाखवतो आणि त्यामुळे लोक इकडे येण्यास उत्सुक नसतात. तिथेच त्यांना उत्तम संधी उपलब्ध असतात कारण की भारतीय विद्यार्थी खूप कष्ट करणारे असतात, त्यांना बेसिकल त्यांचं समज खूप चांगली असते, त्यामुळे तिथे त्या तिथल्या कंपन्या किंवा हॉस्पिटल त्यांना पटकन देऊ शकतात. अमेरिकेखालोखाल युरोपियन राष्ट्रांमध्ये जाण्याची पण संधी चांगली आहे, पण युरोपियन राष्ट्रांमध्ये जर जायचं असेल तर खर्च थोडा जास्त वाढतो, अदरवाईज काहीच फरक नाही आहे. आणि सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियामध्ये जाणं थोडंसं कमी खर्चाचं आहे आणि त्यांच्या इथली अटी आहे त्या थोड्या शिथिल केलेल्या आहेत, त्यामुळे पटकन तिथे तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. काम प्रकार मग अशी म्हणलं तसं डिप्लोमा हे 10 वर्षांत किंवा 12 वर्षांत करता येतात. डिप्लोमा केलेल्या लोकांना बरेचदा टेक्निशियन असं बोललं जातं, तसं बरोबर नाही आहे.
पण म्हणतात मुलं पण सुद्धा म्हणून घेतात, त्यामुळे त्याला आपण काही करू शकत नाही, पण डिप्लोमा शक्यतो करू नये असं मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं. त्यानंतर पदवी ही सगळ्यात महत्त्वाची, 12-20 वर्षानंतर पदवी तुम्ही करू शकता. 3 वर्ष तुमचा थेरॉटिकल कार्यक्रम असतो, त्यामध्ये सगळ्या डोळ्याबद्दलचे सगळे प्रकार सगळे शाखा तुम्हाला अभ्यासायला मिळतात. आणि शेवटचं 1 वर्ष तुमची इंटर्नशिप असते, जशी डॉक्टरांची असते तशीच एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये तुम्ही काम करणं अपेक्षित असतं आणि सगळ्या बाबतीतलं ज्ञान घेणं अपेक्षित असतं. आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही येत नसेल तर ऑप्टोमेट्रीची सर्टिफिकेट जे असतं ते मिळत नाही, म्हणजे त्या बाबतीत मात्र कडक धोरण आहे. पदव्युत्तर काय काय करता येईल, पदवी करून हल्ली चालत नाही, काहीतरी तुम्हाला स्पेशलायझेशन पाहिजे. तर फेलोशिप हा एक चांगला उपाय आहे. फेलोशिप म्हणजे मग अशी म्हणलं हैदराबाद आणि चेन्नईला मोठी मोठी कॉलेजेस आहेत, तिथे जाऊन तुम्ही फेलोशिप करू शकता, एखाद्या विशिष्ट शाखेमध्ये फेलोशिप करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला स्पेशलायझेशन सारखाच दर्जा मिळतो, स्वतःची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता भारतात राहूनच आणि त्याच्यातनं तुम्हाला चांगलं इन्कम पण मिळू शकतं. त्यानंतर मास्टर्स इन ऑप्टोमेट्री, तिथे तुम्ही मास्टर्स करू शकता. मास्टर्स केलं की तुम्हाला या ज्या मी मगाशी म्हणलं की आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत ह्या पटकन उचलतात, कारण की त्यांना अतिशय थरो नॉलेज असतं आणि त्यांना पॅकेज पण ते तेवढ्या बाबतीत देतात, त्यामुळे मास्टर्स अनेक जणं पत्करतात. पुढची गोष्ट म्हणजे एम बी ए, ऑप्टोमेट्री केलेला मुलगा एम बी ए झालेला आहे असं फार कमी क्वचितच मिळतं, मुळात ऑप्टोमेट्रिस्टच फार कमी आहेत, त्यातून स्पेशलायझेशन केलेलं फार कमी आहे आणि स्पेशलायझेशन करून एम बी ए केलेले अजूनच कमी. त्यामुळे एम बी ए जर करायचं असेल तर तुम्ही ऑप्टोमेट्री करून करा, तुम्हाला अतिशय चांगल्या चांगल्या संधी मिळतील. अगदी ऑप्टोमेट्री क्षेत्रात मिळतील असं पण नाही, बाहेरच्या क्षेत्रात पण मिळतील. म्हणजे जर 4 वर्ष ऑप्टोमेट्री केलं आणि तुमचं मन उडलं समजा, उडू शकतं आणि वाटलं की आपण फील्ड चेंज करा तर करू नये, आधी आपण एम बी एला ॲडमिशन घ्यावी आणि नंतर तुम्हाला अनेक वेगवेगळ्या संधींचं दालन उघड होईल. अशी फार कमी लोक आहेत आणि तुम्हाला जपानपासून ते अमेरिकेपर्यंत सगळ्या राष्ट्रांमध्ये याची मागणी आहे. त्यानंतर हा विषय काय असतात, ऑप्टोमेट्री हा विषयच नवीन आहे, त्यात ऑप्टोमेट्रीमध्ये विषय काय असतात हे म्हणजे थोडंसं असं की सगळ्या प्रकारचं शिकायला लागतं. आधी पूर्ण शरीराची माहिती असणं गरजेचं आहे, कारण की एखाद्याचे गुडघे जरी दुखत असतील तरी त्याचा डायरेक्ट डोळ्यावरती परिणाम होतो, त्यामुळे ऑप्टोमेट्रिस्टला कुठे काय झालेलं आहे हे बघून डोळ्यावरती काय उपयोग परिणाम झाला असेल हे अनुमान काढता पाहिजे, किंवा एखादा रोग दिसतोय तर ह्याचा कदाचित याच्याशी संबंध असेल हे पटकन लक्षात आलं पाहिजे, त्याकरता पूर्ण शरीराची माहिती असणं गरजेचं असतं. त्यासोबतच फार्मेकॉलॉजी म्हणजे तुमचं म्हणजे औषधशास्त्र, की कुठल्या प्रकारची औषधं वापरली जातात, कुठली वापरली जाऊ नये, कशी वापरली जावीत हे शिकवणार फार्मेकॉलॉजी, कारण की ऑप्टोमेट्रिस्ट देखील काही प्रमाणात औषधं देऊ शकतात, ते देखील ॲब्रॉड इथे नाही, त्यामुळे हे माहिती असावं. त्या दिवशी म्हणजे मायक्रो पॅथॉलॉजी, म्हणजे काही काही वेळेला डोळ्याचे सॅम्पल्स टेस्ट करायला लागतात, त्याकरता ह्या शाखेचा उपयोग होतो. हे फर्स्ट इयरला असतं. सेकंड इयरला गेलं तर डोळ्याचे सगळे विषय चालू होतात. हे जे विषय आहे ते सगळे डोळ्याचं आतली रचना, म्हणजे पुढचं जे पटल आहे त्यानंतर एक लेन्स असते, लेन्सच्या मागे पडदा असतो आणि या मधनं आपला लाईट रे पास होतो. मग हे कसं होतं, काय होतं, नाही झालं तर काय होतं, समजा तसं काहीतरी ॲबनॉर्मिटी आली तर काय करायचं, हे सगळं शिकण्यासाठी व्हिज्युअल ऑप्टिक्स उपयोगाचं असतं. जास्त करून चष्म्याच्या आणि कॉन्टॅक्टच्या बाबतीत हे उपयोग करतो. डिस्पेन्सिंग ऑप्टिक्स म्हणजे मग अशी म्हणलं तसं की चष्मा कॉन्टॅक्ट लेन्स जे डिस्पेन्स करायला लागतात त्या बाबतीत शास्त्र म्हणजे डिस्पेन्सिंग ऑप्टिक्स. ऑर्थोप्टिक्स म्हणजे डोळ्याची ठेवण, आणि ती जर चुकीची असेल तर तिरळेपणा येतो. तिरळेपणा असला की ॲपिरन्सच चुकीचा असतो किंवा जी दृष्टी कमी होते. मग ऑर्थोप्टिक्समध्ये हे सगळं शिकवलं असतं की डोळ्यांच्या ठेवणीबद्दलचे व्यायाम, त्याच्यावरती काय उपाय असतात, हे सगळं ऑर्थोप्टिक्समध्ये शिकवलं असतं. ऑर्थोप्टिक्समध्ये प्रकार अनेक आहेत, हे कदाचित 2 वर्षांमध्ये पण डिवाईड केलेलं असतं. त्यानंतर थर्ड इयर जे असतं ते सिस्टेमिक डिसीज, म्हणजे पूर्ण शरीराचे रोग, मग अशी म्हणलं तसं फक्त ॲनाटॉमीविषयी माहिती असून चांगलंच नाही तर रोग पण माहिती असावेत. आणि 3र्या वर्षापर्यंत थोडीशी समज पण वाढलेली असते. त्यानंतर बायोस्टॅटिस्टिक्स, ऑप्टोमेटिस्ट समाजात मिसळणा असतो त्यामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारची निरीक्षणं करावी लागतात, त्याच्याबद्दल स्पेशन करावं लागतं. मग या ठिकाणी बायोस्टॅटिस्टिक्स उपयोगी पडतं. ते थोडंसं स्टॅटिस्टिक्स भागातलं आहे, थोडंसं किचकट आहे डोक्यात, चालणार आहे, पण ते शिकावं असतं. अकाउंटन्सी, अकाउंटन्सी का, तर तुम्ही जर चष्म्या दुकानात करणार असाल तर तुम्हाला तुमची रेकॉर्ड्स चांगले ठेवावे लागतात, नाही तर तुमचं सगळ्याच बट्ट्या बोलतो, त्याकरता अकाउंटन्सी लागतं. तिसरी गोष्ट म्हणजे लॉ.
लव हा अतिशय महत्त्वाचा आहे की जवळपास तुम्ही दोन डोळे हातात घेताय जवळपास, त्यामुळे जर काही झालं समजा तर तुमच्यावरती लगेच आरडाओरड होणार हे नसेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडनं काही चूक झाली तिकडे बरेचदा ते डॉक्टरांना दोषी धरलं जातं कधी कधी, कारण की डॉक्टर त्या ओपीडीचे मुख्य असतात. मग अशा वेळेला तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात पकडलं गेलं समजा तर तुम्ही कसे सुटावे किंवा तुम्ही कशी खबरदारी घ्यावी हे महत्त्वाचं, ते लॉमध्ये शिकावं. शेवटचं वर्ष इंटर्नशिप, त्यात मजा पण करता येते, शिकता पण खूप येते. आता अधिक माहितीसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल की कदाचित माझ्याकडनं तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली नसेल असं काही असेल तर तुम्ही ह्या माझा नवसाचा नंबर आहे त्याखाप्रकारे जे आहे ते माझेच फॅकल्टी शिकवायला होते सर, तर ह्यांना देखील तुम्ही फोन करून विचारू शकता जर तुमच्या काही क्वेरीज असतील तर. इथल्या कुंडागणातला ज्या कोण आहेत त्या पूर्ण भारतातील ऑप्टोमेट्रिस्टच्या हेड आहेत, प्रेसिडेंट आहेत, ऑप्टोमेट्रीची युनियन आहे, त्यात झोन पडेल ईस्ट झोन, वेस्ट झोन, नॉर्थ झोन, साऊथ झोन असे, आणि या सर्व झोनच्या त्या मेन आहेत. त्यांना जर तुम्ही फोन केलात तर त्या अजून चांगलं सांगू शकतात, पण ना थोडा वेळ कमी असतो, नाही तर तुम्ही या इतरांना जर केलं तर जास्त वेळ देऊन सांगतील. तुम्ही जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. पी सी एम बी असावं असं काही नाही आहे, नाही सर. तर ती सायन्स असणं अपेक्षित आहे, बायोलॉजी नंतर तुम्हाला शिकवत असतात, जेव्हा अनडॉगी जे शिकवतात तरी सांगू शकता असं काही नाही. इथे तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असणं अपेक्षित आहे, 50% अपेक्षा असते, पण कधी कधी जागा भरत नाहीत म्हणून मग 50% कमी असणाऱ्यांना पण घेतलं जातं. मग ज्यांना अगदीच वेगळं करायचं आहे आणि मार्क पण जास्त नाही आहेत, इंजिनिअरिंग डॉक्टरला संधी मिळत नाही आहे, अशी अनेक लोक इथे येतात. असते फक्त इन्स्टिट्यूटमध्ये असते, म्हणजे तुम्ही मग अशी भारतीय विद्यापीठ वगैरेचा इंडिव्हिज्युअल असते, खाजगी संस्था आहे या सगळ्या, शासकीय थोडं मान्यताप्राप्त आहे आणि त्याबद्दल अजून त्याची कमिटी निर्माण झालेली नाही आहे, त्यामुळे शासकीय अजून सेटी वगैरे अशी काही एक दोन वर्षात येईल असं वाटत नाही आहे, पण फक्त त्या इन्स्टिट्यूटवर अवलंबून आहे. काही काही इन्स्ट्रुमेंट नाहीच आहे, काही काहीमध्ये असतात हो देतात, पण शक्यतो मी मग अशी उद्धृत केलं की भारतीय विद्यापीठ एलिगर सर ह्या ज्या चांगल्या संस्था आहेत तिथेच आहेत आणि तिथेच प्रयत्न करावा शक्य. खर्च बाबतीत म्हणायचं झालं तर मग अशी म्हणलं साधारणतः 40,000 हा पर इयर असा खर्च आहे, आणि त्यासोबत इंटर्नशिपला थोडेसे कमी खर्च असतो, कारण तेव्हा काही कॉलेजमध्ये तुमचं काही काम नसतं, कधी कधी कॉलेज काहीच घेत नाही, काही काही कॉलेज घेतात, पण 3 वर्षाला जवळपास ॲव्हरेज 40 ते 50 या दरम्यान खर्च असतो. एंट्रन्स टेस्ट मग अशी म्हणजे असं प्रत्येक शाखा म्हणजे इन्स्टिट्यूटवर अवलंबून आहे, संस्थेवरती अवलंबून आहे. काही काही संस्था म्हणजे ज्या अग्रगण्य संस्था आहेत त्या निश्चित घेत, कारण तिथं थोडीशी चढावड असते, बाकीचे चढावड इतकी नसते, त्यामुळे काही काही जणांना घेत नाही. आणि दुसरी गोष्ट सीट्स तशा कमी असतात, 15 ते 20 सीट्स पर इयर एवढ्याच असतात, कारण की याला येणारे लोकच मुळात कमी आहेत, त्यामुळे सीट्स कमी. शक्यतो मार्केटिंगमध्ये केलेलं चांगलं, पण मार्केटिंगमध्ये कधी कधी असं होतं की जर तुम्हाला स्कोर चांगला नाही झाला तर मग अतिशय कमी म्हणजे सेल्समन वगैरे अशी पण नोकरीच्या कॉल्स येतात, मग थोडासा आपला थोडासा म्हणजे कॉन्फिडन्स लूज होतो आणि आपल्यास वाईट वाटतं. मग शक्यतो फायनान्स हे चांगलं, एच आर देखील चांगलं, पण एच आरमध्ये मुळात संधी विशेष कमी आहे, कारण अख्ख्या कंपनीमध्ये 2-3 एच आर असतात, त्यामुळे तशी तुम्हाला संधी कितपत मिळेल थोडं अवघड असतं, पण एच आर केलं तर अजून छान असतं. त्याचं चांगलं त्याचं पण आत्तापर्यंत त्याचं एज्युकेशन किंवा अकॅडमी चांगलं असेल तरी विचारतात. कॉन्टॅक्ट लेन्स हे जे काय आहे सोशलायझेशन हे डिग्रीनंतर केलेलं जास्त छान असतं. मी फेलोशिप जे म्हणलं की पूर्णपणे प्रॅक्टिकली काम असतं त्यांचं, तर त्याच्यामध्ये तुम्ही विषय निवडू शकता, किंवा दुसरा पर्याय म्हणजे की तुम्ही मास्टर्स करण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स, लो विजन, स्पोर्ट विजन, ऑर्थोप्टिक्स असे पर्याय निवडू शकता, आणि त्यामध्ये तुम्हाला खास तेवढ्यासाठी शिकवलं जातं, त्यासारखेच पेशंट तुम्हाला दिले जातात आणि त्याच्यावरती तुम्ही स्टडी करत असतात, केस स्टडी तयार करायचे असतात, त्याच्यावरती तुम्ही स्वतःचं निरीक्षण मांडायचे असतात, आणि त्यानंतर पुढे त्याचा तुम्ही एक डाटा दाखवून तुम्ही काय
नवीन काढलं की थांबायचं असतं, म्हणजे तेव्हा तुमचा जवळपास पूर्ण अभ्यास त्या बाबतीत होतो आणि मग तुम्ही नॉर्मल पेशंट पण व्यवस्थित हँडल करू शकता हे त्यातून दिसून येतं. तर स्पेशलायझेशनमध्ये बरेचदा की दोन तीन प्रकार जे म्हणलं तर कॉन्टॅक्ट लेन्स, तर कॉन्टॅक्ट लेन्समध्ये खूप प्रकार आहे की नॉर्मल जे सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्स आपण म्हणतो डेट डिस्पोजेबल मंथली डिस्पोजेबल वगैरे अशा, तर एवढ्याच फक्त कॉन्टॅक्ट लेन्स असतात. त्यामध्ये अनेक प्रकारचे पर्याय आहेत आणि त्याची माहिती नॉर्मल ऑप्टोमेट्रिस्टला पण अवघड असणं अवघड आहे. तर जर कॉन्टॅक्ट लेन्समध्येच करणार असेल तर ते फार अतिशय छान फील्ड आहे, कारण की डायरेक्ट डोळ्यावरती लेन्स लावणं थोडंसं जिकिरीचं काम असतं, पेशंट पटकन ऐकत नाही, त्यामुळे थोडं आव्हानात्मक काम आहे, त्याला पटकन सोडवत नाही. मग सोडवण्यासाठी थोडंसं त्याचे पॅरामीटर्स चेंज करायला लागतात, मग थोडंसं तुमचं फिजिक्स चांगलं असतं पाहिजे, त्यामुळे तो पण इंटरेस्टिंग फील्ड आहे. आणि कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यानंतर बऱ्याच जणांना अतिशय चांगली विजन येते, ज्यांना चष्मा लावून काहीच विजन नसते त्या लोकांना कॉन्टॅक्ट लेन्स लावून अतिशय स्वच्छ 100% विजन असते, त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स हा प्रेफरन्स असतो अनेकांचा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्पोर्ट विजन हे नवीन ऑप्टोमेट्रीमध्येच नवीन अजून एक फील्ड आलेलं आहे, ते म्हणजे की बरेचदा साधं एक्झाम्पल क्रिकेट सगळ्यांना माहिती आहे, गांगुली जर तुम्ही अनेकदा बघितलं की तो कॅच सोडतो, त्याचं कारण म्हणजे त्याला कॉन्टॅक्ट लेन्स लागतो. कॉन्टॅक्ट लेन्स लावतो तेव्हा आपण ब्लिंक करतो तेव्हा थोडीशी लेन्स वरती खाली होते आणि तो जेव्हा कॅच पडला जातो ती लेन्स थोडी हलते आणि ते रेज पूर्णपणे फोकस आहे ते होत नाही आणि त्याला अंदाजच येत नाही चेंडूचा. तर स्पोर्ट विजन ज्यांनी केलेच पाहिजे तो त्यांना अशी लेन्स गांगुलीला किंवा त्या सततच्या पेशंटला अशी सजेस्ट करेल की असा जो काही इमेज मुवमेंट दिसणार नाही आणि त्याला त्याच्या खेळामध्ये जो उपयोग होईल किंवा पटकन बॉलला पटकन कळत नाही वगैरे वगैरे, मग हे जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे नेमबाज, आता तुम्ही आपला गोल्ड मेडलिस्ट जो आहे नेमबाजीमध्ये त्याला चष्मा लावलेला तुम्ही बघितलं असणार नाही, पण तो जेव्हा नेमबाजी करतो तेव्हा चष्मा लावत नाही, मग त्यामध्ये ऑप्टोमेट्रिस्ट त्याला मदत करतो, जो कोणी स्पोर्ट्स विजन स्पेशलिस्ट आहे तो. जसं फिजिओथेरपिस्ट असतो तसाच ऑप्टोमेट्रिस्ट पण तिथे कामाला येतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी की आता आठवण झाली म्हणून की डेंटिस्ट किंवा जे आहे खूप असतात किंवा सध्या फिजिओथेरपिस्ट पण थोडीशी पटकन येणारी एक फील्ड आहे, तर त्यांना डॉक्टर खरं म्हणण्याची तशी काही योजना नाही आहे, पण लोक डॉक्टर म्हणतात पण ऑप्टोमेट्री डॉक्टर म्हणत नाही, हे बरोबर आहे का आजी? पण हे जे दोन फील्ड मी म्हणलं त्यांच्याशी कंपेअर करतो ऑप्टोमेट्रिस्ट पण त्याच लेवलची फील्ड आहे की ते वेगवेगळ्या स्वतःच्या पायावरती काम करू शकतात, त्यांना डॉक्टरांचं सहकार्य लागतं, किंवा टेक्निशियन म्हणून त्यांचं असिस्टंट म्हणून काम करत का असं नाही, स्वतःच्या पायावरती एक अभिमानास्पद काम ते करू शकतात. बोला. असू शकतं असं, माझ्या बॅचला पण अनेक विद्यार्थी होते त्यांना मॅथ्स चांगलं नव्हतं, पण त्यात मला थोडीशी अशी एक हे असते की बरेचदा पेपरमध्ये पॅटर्न असा असतो की काही मार्क एम सी क्यूला असतात काही मार्क थेरीला असतात, आणि मग तुम्ही जर फक्त पास म्हणजे तुम्हाला नाही आवडत सब्जेक्ट तो फक्त पास व्हायचा आपण विचार करतो आणि पास होण्यासाठी जर अभ्यास केला तर बायोशार्टमध्ये लोक पास होऊ शकतात, कारण की बायोशार्ट हे अतिशय सोपं आहे समजलं म्हणजे, तर फक्त फॉर्म्युले असतात, फॉर्म्युल्यामध्ये आपण काय टाकायचं हे फक्त पाहिजे असतं, तुम्हाला माहितीला कॅल्क्युलेटर असतो सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतो, त्यामुळे उत्तर चुकण्याच्या खरं चान्सेस खूप कमी असतात पण उत्तर व्हेरी होतात हे नक्की, पण म्हणजे तसं पास होणं सोपं आहे बायोशार्टला. बाकी ते एक सोडलं तर कुठंच गणिताचा इतका संबंध येत नॉर्मल जे वजाबाकी वेरीज भागाकार जेवढं पाहिजे तेवढं मात्र माहितीच, म्हणजे ते अवघड असेल येत नसेल तर मग अवघड लोक. असं नाही आहे, मुळे कसं आहे डोळ्याची क्षमता असते किंवा एक पॉवर जर म्हणली की उदाहरणार्थ लेन्स एक प्लस 2 म्हणलं अशी डायप्टर म्हणतो आपण, तसं डोळ्याची जर पॉवर म्हणली तर ती प्लस 60 डायप्टर असते, जर प्लस 60 जास्त पॉवर झाली तर मायनस नंबर द्यावा लागतो, म्हणजे उदाहरणार्थ 62 झाली प्लस 62 तर मायनस 2 नंबर द्यावा लागतो, ते प्लस 58 झाली तर प्लस 2 द्यावा लागतो. हे जे काही आहे त्याकरता ऑप्टोमेट्रिस्टला मदत करणारे अनेक साधन आहेत, हल्ली कॉम्प्युटराइज जे म्हणतात खरं ते कॉम्प्युटराइज नाही आहे पण ते त्याला ऑटो रिफ्लेक्टर म्हणतात, तो अतिशय सुलभ असा इन्स्ट्रुमेंट येते की त्याच्यातून तुम्हाला डायरेक्ट नंबर मिळतो, कधी कधी त्यात व्हेरिएशन येतं पण तुम्हाला त्याचा उपयोग होतो. दुसऱ्या अनेक काही काही सुविधा आहेत की रेटिनोस्कोपी अजून कॅल्क्युलेशन काही आहेत, पण ह्याच्यामधनं तुम्हाला अतिशय पटकन नंबर काढता येतो असा, म्हणजे याकरता मॅथ्स लागेल असं नाही आहे. नाही आता कसं आहे मगाशी म्हटलं की एकतर मुळात लोकच कमी आहेत आणि जर करिअर ओरिएंटेड लोक जास्त असतात
मी कुठल्याही फील्डमध्ये बघितलं, त्यामुळे दुसऱ्यांना मदत केलीच पाहिजे असं पटकन कोणाचं मत नसतं. त्यामुळे या बाबतीत शिक्षकांची खूप भानू आहे, अगदीच खूप मोठ्या स्तरावर लोक पोचली की मग ती दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढे येतात. त्यामुळे इथं पटकन मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणी येत नाही. त्यामुळे जर डिग्री पासआउट झालेला जरी मुलगा असला तरी तो लेक्चर शिकू शकतो. तिथे बी एड झालं पाहिजे किंवा ज्या नेट सेट पाहिजे असं काही नाही आहे. तिथे गरवाळे कॉलेजमध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम जिथं आहे तिथे त्यांचं ऑफिस आहे. पण गरवाळे मी आता म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं अजून डेव्हलप झालेलं नाही आहे, त्यामुळे लगेच त्याचा विचार करू नये, 2-3 वर्षांनी बघावं. आणि तोपर्यंत जर अगदीच तुम्ही 12वी पास आउट होता तुम्ही कोणी असणार ते 12वी पास होणार असतील तर आधी भारतीय विद्यापीठचा विचार करा. बरोबर आहे, करण्यावरती अवलंबून आहे. मुळात म्हणजे जागा लागते, जागा कमीत कमी जर तपासणी करणार असाल तर कमीत कमी तुम्हाला एक साधारणतः 3 मीटरचं अंतर पाहिजे असतं. आणि परत तुमचा डिस्प्ले जो असतो तो तुमच्यावरती अवलंबून असतो. त्यामुळे जवळपास जर म्हटलं जवळपास 200 स्क्वेअर फूट जागा तरी पाहिजे आयडियली. तर एवढी जागा पुण्यामध्ये आत्ता घेणं तसं अवघडच आहे, भाड्याने घ्यायचं म्हटलं तरी अवघड आहे. त्यामुळे तशी इन्व्हेस्टमेंट जर करायची म्हणली तर साधारणतः 1-7 लाखापर्यंत जाऊ शकते. मी हा ॲव्हरेज आपला सांगतोय, हा कमी पण होऊ शकतो जास्त पण होऊ शकतो. पण सगळी इन्स्ट्रुमेंट्स घेणं, कारण इन्स्ट्रुमेंटही लागतात, त्याशिवाय तुमचे डोळे व्यवस्थित तपासले जातील असं नाही आहे. काही काही जण इन्स्ट्रुमेंटमध्ये काटछाट करतात आणि तसेच नंबर काढतात, असे अनेक इथे तुम्हाला ऑपरेशन बघायला मिळतील. त्यांच्याकडे ऑप्टोमेट्रिस्ट डोळ्यांचे डॉक्टर खरं नसतात पण तसेच तपासण्या होतात. मग त्याबद्दल पण जागरूकता खरं निर्माण झाली पाहिजे, तो वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. तर म्हणजे हे सगळं करायचं असेल तुम्हाला आणि डिस्प्ले पण चांगला करायचा असेल की वेगवेगळे ब्रँड्स आणि असं करायचं असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करू तितकी आहे, पण कमीत कमी 5-7 लाख नक्की करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही लगेच तुम्हाला रिकवर होईल असं नाही आहे, कारण 1-1.5 वर्षाचा कालावधी द्यावा लागतो तेव्हा तुमचं हे रिकवर होऊन तुमचं स्वतःचं अर्निंग चालू. मी थोडे पेशन्स या बाबतीत